सर्व शिवभक्तांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, हिंदवी परिवाराच्या वतीने दरवर्षी आता 12 आणि 13 जुलै या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड ह्या मोहिमेचं आयोजन केलं जातं। 350 वर्षापूर्वी सिद्धी जोहरच्या झोकडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यशस्वीपणे निष्ठून गेले, त्याच मार्गावरून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या 500-600 मावळ्यांसह या मोहिमेचं आयोजन केलं जातं। हिंदवी परिवाराचे अध्यक्ष संस्थापक शिवरत्न माननीय शिवरत्न शेट्टी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मोहीम प्रमुख माननीय प्रशांतजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम दरवर्षी यशस्वीपणे पार पाडली जाते। या मोहिमेच्या दरम्यान प्रात्यक्षिक खेळांचं आयोजन केलं जातं। तलवारी भाले चालवण्याचं प्रशिक्षण तरुणांना महाराष्ट्रातून आलेल्यांना दिलं जातं, या ठिकाणी दाखवलं जातं। ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे पावलं पडलेले आहेत त्याच मार्गावर चालण्याचं भाग्य या मोहिमेच्या दरम्यान आपल्याला मिळत असतं। मित्रांनो, या मोहिमेमध्ये ज्यांना निसर्गाची आवड आहे, छत्रपतींवर प्रेम आहे, गड किल्ल्यांची माहिती जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की या मोहिमेमध्ये आपण या आणि या मोहिमेत सहभागी होऊन निसर्गाचा आनंद लुटा। ज्या मार्गाने छत्रपती गेले त्या मार्गाने आपण सर्व जाऊया। या मोहिमेमध्ये माननीय खासदार राजू शेट्टी साहेब, माननीय आमदार बच्चूभाऊ कडू साहेब, माननीय सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार या मोहिमेच्या समारोपाच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असतात। तरी महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींना आग्रहाची विनंती आहे, आग्रहाचं निमंत्रण आवाहन आम्ही करत आहोत की या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हा आणि एक निसर्गाचा एक वेगळाच आनंद आपण लुटूया की ज्यातून धाडस आत्मविश्वास आपल्यामध्ये निश्चित निर्माण होतो। शालेय अभ्यासक्रमात आणि पुस्तकी ज्ञानात जे काही अनुभव मिळत नसतात असे अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतात। तर पुन्हा सर्वांना मी अशी विनंती करतो की या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि ज्या ज्या शिवभक्तांना या मोहिमेमध्ये यायचं आहे अशा सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी या मोहिमेचे राहुरी तालुक्याचे आणि नगर जिल्ह्याचे कार्यकर्ते माननीय प्राध्यापक वसंतराव झावरे सर, शिवशाहीर माननीय गणेशजी शिंदे, अमित घाडगे, अनिल जाधव सर या सर्वांशी आपण संपर्क साधावा आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी स्क्रीनवर जे नंबर दिसतात या नंबरशी आपण संपर्क साधायचा आहे। जय हिंद।